राजन वेळुकरांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आमदार संतोष टारफे यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे. राजकीय वरदहस्तामुळेच वेळुकर हे कुलगुरु झाल्याचा आरोप टारफेंनी केलेला आहे आणि यावर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येईल असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेलं आहे. राजन वेळुकरांच्या कुलगुरु पदाचा वाद सध्या सुरू आहे आणि कोर्टानं सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. तर याबाबत आता कारवाई करावी, फौजदारी कारवाई करावी वेळुकरांवर अशी मागणी होती आहे. आमदार संतोष टारफे यांनी ही मागणी केलेली आहे आणि यावर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येईल असं आश्वासन इकडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेलं आहे. राजन वेळुकरांवर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी आता व्हायला लागलेली आहे. संतोष टारफेंनी विधानसभेमध्ये या प्रकारे मागणी केलेली आहे. राजकीय वरदहस्तामुळेच वेळुकरांना हे पद मिळालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात काय नेमकं विधानसभेमध्ये चालू आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्याबरोबर आहेत. दीपक, वेळुकरांवर सध्या मुद्दा आलेला आहे विधानसभेमध्ये, काय नेमकं म्हणणं आहे? टारफेंनी मागणी केली, त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी, काय म्हणतात तावडे, काय चाललंय नेमकं? अनुपमा, काल उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाच्या निवड समिती, कुलगुरूंच्या निवड समिती संदर्भात जो तबका ठेवला, ताशेर ओढले, त्याचबरोबर स्वतः कुलगुरू राजन जे सोडले त्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आणि विधानसभेत आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला की या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या वेळुकरांवरती फौजदारी कारवाई करायला हवी, कारण त्यांनी जी आपली काही शैक्षणिक कागदपत्र दिलेली आहेत बोगस आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर ही फौजदारी प्रकरणाची कारवाई व्हायला हवी अशी मागणी आमदारांनी केल्यानंतर उच्च मंत्री विनोद तावडेंनी या संदर्भात त्यांना स्पष्ट केलं की या संदर्भात राज्याचे ऍडव्होकेट जनरल आहेत, त्यांच्याकडून आम्ही कायदेशीर सल्ला मागितलेला आहे आणि त्या संदर्भातला कायदेशीर सल्ला आल्यानंतर आणि कोर्टाचा अंतिम निकाल आल्यानंतर राज्य सरकार या संदर्भात निर्णय घेईल. परंतु निश्चितच आता वेळुकरांच्या अडचणी आणखी वाढल्या आणि कदाचित त्यांच्यावरती या प्रकरणात जर न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर एक तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकेल. अनुपमा, धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अधिवेशनातून दीपक भातुसे आपल्याला सविस्तर माहिती देत होते. वेळुकरांच्या अडचणी आता आणखी वाढलेल्या आहेत, कायदेशीर सल्ला घेऊन आपण कारवाई करू असं शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे वेळुकरांवर आता फौजदारी कारवाई पुढच्या काळामध्ये होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. काय नेमका हा सगळा वाद आहे वेळुकरांविषयी तो एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. वेळुकर यांच्या नियुक्तीला डॉक्टर ए डी सावंत आणि गुणवंत पाटलांनी आव्हान दिलेलं होतं. सप्टेंबर 2010 नियुक्तीला आव्हान देणाऱ्या 3 याचिका कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या. डॉक्टर वेळुकर यांनी संख्याशास्त्र विषयामध्ये मिळवलेल्या PhD त्यांचा आक्षेप आहे. पीयर रिव्ह्यूड जर्नलमध्ये 5 रिसर्च पेपर प्रसिद्ध होणं आवश्यक असतं, मात्र वेळुकर यांच्या रिसर्च पेपरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.